एकतीस जानेवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ दिन अंतर्गत जयसिंगपूरसह उदगाव संभाजीनगर चिंचवाड चिपरी कोंडिगिरे आदी गावात जयसिंगपूर प्राथमिक के आरोग्य केंद्रामार्फत सुमारे सात हजार बालकांना पोलिओ डोस देण्यात आला या मोहिमेचा प्रारंभ जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते बालकांना पोलिओ लस देऊन करण्यात आला यावेळी जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी सर्वांचे स्वागत केले तर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पी सी दातार यांनी आभार मानले यावेळी नगराध्यक्ष नीता माने रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे अध्यक्ष होसकल्ले सचिव सुदर्शन कदम डॉक्टर ए एन मोघे डॉक्टर पी एन लखने अजित कुमार कोरे डी आर ताराळ आरोग्य सेविका चंद्रिका गलांडे धनाजी गायकवाड यांच्यासह अनेक आरोग्य कर्मचारी उपस्थितीत होते जयसिंगपूर नगरपालिकेत उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आरोग्य सभापती रेखा देशमुख यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला यावेळी अनेक नगरसेवक उपस्थितीत होते संभाजीनगर येथे सरपंच अनुराधा कुळ यांच्या हस्ते चिपरी येथे डॉक्टर दातार व माजी सरपंच पांडव यांच्या हस्ते कोंडिग्री येथे प्रदीप पदारे उदगाव येथील पोलीस पटील अनुराधा कांबळे पंचायत समिती सदस्य मनसूर मुलानी चिंचवड येथे सरपंच ज्योती काटकर यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला एकूण त्रेपन्न पदकांनी आज या मोहिमेत सात हजार बालकांना डोस देण्याची कामगिरी पार पाडली नवाम महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ